B.S. नाडगे पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचा पदभार अविनाश कांबळे यांनी स्वीकारला. कारंजा तालुका निपाणी येथील D.S. नाडगे पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्राध्यापक अविनाश कांबळे यांना पदोन्नती मिळाली आहे. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. नाडगे विद्यालय ही पंचक्रोशातील एक नावाजलेली शिक्षण संस्था आहे. या संस्थेने अनेक विद्यार्थी घडवले आहेत. या परिसरात शिक्षणाचा प्रसार करण्यामध्ये या संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. या विद्यालयाच्या प्राचार्यपदी प्राध्यापक अविनाश कांबळे यांना पदोन्नती मिळाली आहे. अविनाश कांबळे गेल्या 35 वर्षापासून D.S. नाडगे विद्यालयामध्ये समाजशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक व मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांची एक वेगळी ओळख आहे. प्राचार्यपदी नियुक्त झाल्याने त्यांचे परिसरातून अभिनंदन केले जात आहे. बोलताना प्राध्यापक अविनाश कांबळे म्हणाले, चेअरमन, संचालक मंडळ व सर्व शिक्षक यांच्या सहकाराने विद्यालयाच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. तसेच या संस्थेचे नाव उज्ज्वल करण्यासाठी अनेक उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले. गेली 33 वर्षे मी या कॉलेजमध्ये समाजशास्त्राचा प्राध्यापक म्हणून काम करतो. नुकतंच 1 फेब्रुवारीला माझी प्राचार्यपदी या कॉलेजमध्ये निवड झाली. मी माझ्या परीनं शिक्षक, विद्यार्थी, पालक यांना समजून घेऊन त्यांचा समावेश करून माझं काम हे चोख व प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो. माननीय संचालक मंडळ, आमच्या संस्थे चेअरमन डॉक्टर राजेंद्र मुळापटे, माझे शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी यांच्या वतीनं मी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवून माझ्या शाळेचं, संस्थेचं नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करतो.